शरद पवार हा आमचा विठ्ठल आहे, बोललात ना, तुलना होऊ शकते का? पवार साहेब मोठे नेते असतील पण विठ्ठलाशी तुलना होऊ शकते का? कोणाचीच होऊ शकत नाही. रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य आहे म्हणून संतांचा चमत्कार जर म्हणतात तर सामान्य माणसाला का शिकवलं नाही असं म्हणत नामदेव महाराजांचा अपमान करत कुत्र्याला तूप देतात पण माणसाला देत नाही, अशा प्रकारचे जे वक्तव्य या ठिकाणी आले त्याचा निषेध केला आपण. सरकारांना भारतरत्न मिळालं नाही तरी चालेल, पण कमीत कमी त्यांचा अपमान थांबवा. आणि आणि वीरेंद्र जगताप काय म्हणतात, वीरेंद्र जगताप म्हणतात गलिच्छ नीच राजकारण करणारा सावरकर, त्याला आम्ही स्वागत करायचे, देशाचा कलंक होता सावरकर, त्यांचा वीरेंद्र जगताप म्हणतात. देवेंद्रजींनी सभागृहात एकदा सगळ्या महापुरुषांच्या ग्रंथसंपदेबद्दलची अगदी सावरकरांच्या सहितची सगळीच्या सगळी आपली जी काही त्यांची मानसिकता असेल वैचारिकता असेल ती एकदा सभागृहात सादर करावी. बाकी मला काय तोडायचे फाडायचे मारायचे कापायचे धर्माचं शस्त्र घेऊन ते करायला काही हरकत नाही, कारण देवेंद्रजींची आणि टीम भाजपांची आणि त्यांच्या बेवारस भक्तुल्यांची अडचण ही आहे की 13 वर्षात त्यांना तो 14 सेकंदाचा चंक सापडला नाही, 13 वर्ष त्याच्यावर काहीच बोलावं असं वाटलं नाही. आत्ता चर्चा कराविषयी वाटते कारण आता शिवसेनेतून मी प्रश्न विचारते म्हणून. अतिशय गंभीर विषयावर या ठिकाणी 289 मांडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते शिंदेसाहेब आणि परबसाहेबांनी केलाय. परबसाहेबांच्या एका वाक्याशी मी सहमत आहे की दोन्ही बाजूनी अशा प्रकारचा अवमान होऊ नये. किंवा आपण एक वाक्प्रचार आहे की तुम्ही गाय वारली म्हणून आम्ही वासरू मारला पाहिजे, अशा प्रकारचं घडता कामा नये. खरं म्हणजे ज्या काही घटना घडल्या त्याची पार्श्वभूमी आहे, त्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासमोर आलेल्याही आहेत, परंतु मला असं वाटतं की काही गोष्टी या सभागृहासमोर मांडत असताना एकतर्फी मांडल्या जाऊ नये, दोन्हीकडनं मांडल्या गेल्या पाहिजेत. आज खरं म्हणजे तुम्ही मागणी केली की महापुरुषांचा अपमान होऊ नये या संदर्भातलं विधेयक आणावं. खरं तर हीच मागणी छत्रपती उदयन महाराजांनी स्वतः मला भेटून आणि पत्राद्वारे देखील केली की महापुरुषांचा अपमान होणार नाही याकरता विधेयक आणावं. पण सभापती महोदय, त्या छत्रपती उदयनराजेंना देखील ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे म्हणून पुरावा मागणारे लोकही आपल्याकडे आहेत. हा अपमान नाही आहे, हा छत्रपतींच्या घराण्याचा अपमान नाही आहे. आज आपण ज्यावेळी असं म्हणतो की हो आमच्यावर अफजल खानाच्या फौजा पाठवा, म्हणजे तुम्ही स्वतः छत्रपती समजता? तुम्ही छत्रपतीं समजून आपल्याला अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोलता? त्यामुळे खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, आता परवा एक परबसाहेब तुमच्या पक्षाच्या नेत्या म्हणाल्या संजय राऊतांच्या मातोश्री मा जिजाऊंचं रूप आहे आणि त्यांनी शिवबांसारखा हिरा या ठिकाणी जन्माला घातला. आता कोणाची तुलना करतोय? सगळ्याच माता महान असतात, कुठल्याच मातेचा अपमान नाही, सगळ्याच माता महान असतात, पण ही तुलना होऊ शकते का? त्यामुळे आपण जर हा विचार केला, आता मिटकरी साहेब या ठिकाणी आहेत, आता मिटकरी साहेब आपण चांगल्या हेतूने बोलला असाल पण आपण काय बोललात, शरद पवार हा आमचा विठ्ठल आहे, बोललात ना, तुलना होऊ शकते का? पवार साहेब मोठे नेते असतील पण विठ्ठलाशी तुलना होऊ शकते का? कोणाचीच होऊ शकत नाही, कोणाचीच होऊ शकत नाही. त्यामुळे आपण जर या ठिकाणी बघितलं तर रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य आहे म्हणून संतांचा चमत्कार जर म्हणतात तर सामान्य माणसाला का शिकवलं नाही असं म्हणत
नामदेव महाराजांचा अपमान करत कुत्र्याला तूप देतात पण माणसाला देत नाही, अशा प्रकारचे जे वक्तव्य या ठिकाणी आले त्याचा निषेध केला आपण? नाही केला. ज्या वारकरी संप्रदायामध्ये जात नाही आहे, पात नाही आहे, ज्या वारकरी संप्रदायाने जात विरहित एक वारकरी समाज उभा केला की ज्याच्यामध्ये संत चोखोबा देखील आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली देखील आहेत. चोखोबांची जात कोणी विचारत नाही आणि माऊलीची जातही कोणी विचारत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत पण त्यांची जी काही त्या ठिकाणी त्यांचा विचार आहे तो विचार समाजापर्यंत पोहोचवणारे वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत. संताजी महाराज जगनाडे ज्यांनी गाथा वाचवली ते काही तुकाराम महाराजांच्या समाजाचे नाही आहेत, पण आज त्यांनाही समाजामध्ये विभाजित केलं जातं आणि त्याबद्दल कोणी त्या ठिकाणी काही बोलत नाही. कशाला? रयतेचा राजा शिवबा माझा, आपल्याच पक्षाचे राहुल कनाल यांनी शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर आदित्यजींचा फोटो त्या ठिकाणी लावून ग्राफिक तयार केलं, हँडलवरनं ट्विट केलंय. त्याच्यामुळे आणि शिंदे साहेब आपल्या पक्षाचे अनिल गोटे काय म्हणतात, महाराण्या पहिलीच्या 50 आहेत आणि राजमाता उसाच्या मळ्यात फुटाफुटावर आहेत. बाकी जाऊ द्या, पण माऊलीबद्दल अशा प्रकारचं एखाद्या जर या ठिकाणी बोललं जातं तर तो कोणाचा अपमान आहे? आणि एवढंच नाही, आता हे जाऊ द्या. आता लालूजींच्या बद्दल मी सांगत नाही या सभागृहातही नाही आपल्या राज्यातही नाही, पण माननीय हिंदुर्ज सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल काय बोलले आहे? म्हणजे काल परवा आपले नेते त्यांच्या मुलाला भेटायला गेले पण काय बोलले आहेत? इनकी पूरी खानदान घुसपैठी आहे, ये महाराष्ट्र में घुसखोरी करके आए है, अशा प्रकारे त्या ठिकाणी ते बोलले. आणि एवढंच नाही, मला एक अपेक्षा होती परबसाहेब तुमच्याकडनं, कारण तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणत, या सगळ्या उदाहरणामध्ये तुम्ही एकदाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण नाही दिलं. नाही ऐका ना, आता ऐका ना, मी तुमचं ऐकलं ना, मी तुमचं ऐकलं ना अध्यक्ष महोदय, मी तुमचं ऐकलं. ज्या जिल्ह्यामध्ये नाही राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात, त्या संदर्भात कोणी बोलत नाही. नाही अगदी एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, थांबा थांबा. नाही अहो माझं म्हणणं काय, सावरकरांना भारतरत्न मिळालं नाही तरी चालेल, पण कमीत कमी त्यांचा अपमान थांबवा. आणि आणि वीरेंद्र जगताप काय म्हणतात, वीरेंद्र जगताप म्हणतात गलिच्छ नीच राजकारण करणारा सावरकर, त्याला आम्ही स्वातंत्र्यवीर म्हणायचे, देशाचा कलंक होता सावरकर, त्यांचा वीरेंद्र जगताप म्हणतात. आणि आणि तुमच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणतात राम आणि कृष्ण खोटा नाही, 7 महिन्या अगोदर सीता मातेला जो सोडून जातो आणि स्वतः शबरी सोबत कोरा खात बसतो, कुछ हुआ तो क्या, हमने तुमको देखा तुमने हमको देखा हे बोलले जाते, असा देवांचा अपमान करणाऱ्या तुमच्या नेत्या कृष्ण बायकांना अंघोळ करताना पाहतो, कृष्ण पुन्हा अवतरत नाही, कुठल्या तरी गोपिकेसोबत डेटवर गेला असावा, असा आमच्या कृष्णाच्या बद्दल तुमच्या नेत्या बोलतात पण तुम्ही त्याच्यावर काही बोलत नाही, त्याच्यावर मात्र मुख घेऊन बसलेले आहात. त्या म्हणतात या देशातील लोक इतके मेरिटवाले होते की मागलं फुलं बांधत होती, त्या देशात लाडू घेऊन जातो किंवा तो उडूनच सीताबाईला घेऊन येऊ शकतो, असा आमच्या राष्ट्राबद्दल.
अधिकार या ठिकाणी बोललं जातं तो पाणी अधिकारी होत नाही. तर अध्यक्ष सभापती महोदया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात त्यांच्या जन्मस्थानाचा वाद चालतो. छत्रपतींच्या जन्मस्थानाबद्दल बोललं तर चूक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान कमी आहे का? कोणाच्या जन्मस्थानाच्या संदर्भात वाद होऊ नये आणि चुकीचं बोललं जाऊ नये. सभापती महोदया कृपया हे बघा सामना याच्यामध्ये संजय राऊत चार चार वेळा छत्रपती म्हणत नाही शिवाजी म्हणतात. शिवाजी नुसता शिवाजी शिवाजी म्हणून या ठिकाणी उल्लेख करतो. आणि सभापती महोदया स्टेट हे पुस्तक वाचलं इंटरेस्टिंग पुस्तक म्हणतात की ज्याच्यामध्ये शंभू राजांच्या बद्दल काय लिहिलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना शिवाजी महाराज शिव्यावरून बोलायचे त्यांचे राज्य महिंदराचे राज्य होते असा म्हणणारा पुस्तकावर तुम्ही कधीच समजून राहिले नाही. काही वेळापूर्वी सभागृहामध्ये आपल्यावरती किंवा एकंदरीतच महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर टीका केलेली आहे की आपण महापुरुषांवरती बोलले म्हणून ज्या पद्धतीने राज्यपालांवर टीका केली जाते मात्र आपलं वक्तव्य असेल ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दलचं असेल नामदेव महाराजांच्या बद्दल असेल किंवा संजय राऊतांचं पण जे काही विधानं आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी एकेरी केला चार वेळा केला अशा पद्धतीचा दाखला देत आपल्यावरती टीका केलेली मग आपला निषेध का नाही केला या नेत्यांनी असं त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. काय उत्तर असेल? देवेंद्र फडणवीस जी फार अभ्यासू नेते आहेत आणि त्यांच्याकडून फार अभ्यासू प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक स्लाईड मी सांगोल्याच्या सभेत दाखवली होती. आता त्याला जोडून अजून एक पुष्टी सांगते. मी फुले शाहू आंबेडकर कबीर अशा विचारधारेतनं आलेली मुलगी आहे. जेव्हा माझ्या वक्तव्यावर आक्षेप देवेंद्रजींना का जर काही असतील तर माझी जडणघडण ज्या विचारधारेतनं झाली मी पोस्टमन आहे. मूळ विचार फुले शाहू आंबेडकर या सगळ्या ग्रंथसंपदेमध्ये आहे. देवेंद्रजींना खरंच आक्षेप असतील या सगळ्या गोष्टींबद्दल तर काय देवेंद्रजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली पुस्तकं प्रबोधनकरांनी लिहिलेली पुस्तकं आणि क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारची ज्योतिबा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती काम करते गव्हर्नमेंटची या समित्यांच्या अखत्यारीत ज्या ग्रंथसंपदेचा आणि ज्या साहित्याचा समावेश होतो हे सगळं साहित्य हे खोटं आहे चुकीचं आहे. हे सगळं साहित्य निषिद्ध आहे. हे सगळं साहित्य मी जाळून फाडून टाकतो असं देवेंद्रजी सभागृहात म्हणतील का? देवेंद्रजींनी सभागृहात एकदा सगळ्या महापुरुषांच्या ग्रंथसंपदेबद्दलची अगदी सावरकरांच्या सहितची सगळीच्या सगळी आपली जी काही त्यांची मानसिकता असेल वैचारिकता असेल ती एकदा सभागृहात सादर करावी. बाकी मला काय तोडायचं आहे फाडायचं आहे मारायचं आहे कापायचं आहे धर्माचं शस्त्र घेऊन ते करायला काही हरकत नाही. कारण देवेंद्रजींची आणि टीम भाजपांची आणि त्यांच्या बेवारस भत्तुल्यांची अडचण ही आहे की 13 वर्षात त्यांना तो 14 सेकंदाचा चंक सापडला नाही. 13 वर्ष त्याच्यावर काहीच बोलावंसं वाटलं नाही. आत्ता चर्चा करावीशी वाटते कारण आता शिवसेनेतून मी प्रश्न विचारते म्हणून आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नाहीत म्हणून आणि मूळ चर्चेला बगल द्यायची आहे म्हणून मूळ चर्चा काय आहे 83 कोटीचा भूखंड 2 कोटीला कसा विकला गेला हा प्रश्न भाजपच्याच आमदारांनी का बरं तारांकित म्हणून नोंदवला. आज सभागृहामध्ये तब्बल 4 मंत्र्यांच्या चौकशी तब्बल 4 मंत्री अडचणीत आलेत आणि ज्यांच्यावर आरोप झालेत पण हे पुन्हा विचार करण्यासारखं आहे की हे 4 च्या 4ही मंत्री हे शिंदे गटातले आहेत म्हणजे टीम भाजपा पद्धतशीरपणे एकनाथ शिंदेंनाही अडचणीत आणत आहे शिंदेंच्या मंत्र्यांनाही अडचणीत आणत आहे. आणि बावनकुळे जे म्हणाले होते 10-12 दिवसांपूर्वी की आम्हाला फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी बघायचं आहे ते पद्धतशीर गट कारस्थान पुन्हा एकदा पूर्णत्वास नेलं जात आहे
चर्चेची इकडे राळ उडवून देतानाच इकडे षडयंत्र आखायची ही देवेंद्रजींची नीती अत्यंत काबिले तारीफ आहे. त्यासाठी त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेचं करावं तेवढं कौतुक कमी आहे.